नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत. तो कोणता तुम्हाला माहिती आहे? एकार. आतापर्यंत आपण स्वरांचे अनेक पाठ शिकले. अकार, आकार, इकार, मोठ्या ईपासून ईकार. आता आज आपण एकार म्हणजे ए या स्वरापासून तयार होणारे काही शब्द आणि त्या शब्दांपासून तयार होणारा पाठ शिकणार आहोत. आज हम एक नया पाठ सीखेंगे जिसका नाम है एकार. ए इस स्वर से कुछ शब्द बनेंगे और उन शब्दों से बना हुआ पाठ हम सीखेंगे. आता है चित्र पहा बर. पेरू म्हणजे काय? ग्वावा. अमरूद. आता इथे कसा झाला आहे शब्द तयार पहा. प ला ए ची मात्रा लावलेली आहे. अक्षर तयार झालं पे आणि पे पासून पेरू. कोणता शब्द आहे हा? पेरू. आता हे पहा बर, हे काय आहे? टेबल. ट ला ए ची मात्रा लावलेली आहे. अक्षर तयार झालं टे आणि टे पासून टेबल हा शब्द तयार झालेला आहे. अभी हम एकार ये पाठ सीखेंगे. आता आपण एकाराचा पाठ शिकूया. आता हा पाठ मी तुम्हाला आधी वाचून दाखवते. जैन शाळेतून आली. जैन शाळेतून आली. तिने हातपाय धुतले. तिने हातपाय धुतले. मग ती टेबलाकडे गेली. मग ती टेबलाकडे गेली. तेथे तिने केळी, पेरू व केक पाहिले. तेथे तिने केळी, पेरू व केक पाहिले. अभी देखो इस पाठ में क्या है. जैन नाम की एक लड़की है, वो स्कूल से आई है. आने के बाद उसने क्या किया? अपने हाथ पैर धोए. बाद में वो उधर एक टेबल है, वो टेबल के नज़दीक गई है और उस पे क्या क्या था? केड़ी मतलब क्या है? बनानास, केले. पेरू यानि अमरूद और केक उधर था. अभी हम आगे का पार्ट देखेंगे. जैन ने केक घेतला. जैन ने केक घेतला. एक केळे व दूधही घेतले. एक केळे व दूधही घेतले. मग जैन खेळायला गेली. मग जैन खेळायला गेली. अभी देखो जैन ने क्या लिया? केक लिया है और उसके साथ एक केला और दूध भी लिया है. और वो खाने के बाद वो खेलने के लिए चली गई. जैन ने शाळेतून आल्यावर काय केलं? एक केक घेतला, त्याबरोबर एक केळं आणि दूधही घेतलं आणि मग ती खेळायला गेली. आता हा जो पाठ आपण पाहिला त्यातील काही कठीण शब्द आपण पाहणार आहोत. अभी हम हार्ड वर्ड्स देखेंगे. धुतले. धुतले म्हणजे काय? वॉश्ड. पेरू, ग्वावा. पेरू, ग्वावा. पाहिले, सॉ. पाहिले, सॉ. घेतला, टूक. घेतला, टूक. दूध, मिल्क. दूध, मिल्क. नंतर, आफ्टरवर्ड्स.
नंतर आफ्टरवर्ड्स, खेळायला फॉर प्लेइंग, खेळायला फॉर प्लेइंग। आता या पाठातील काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते म्हणायचे आहेत। जेन, जेन शाळेतून, शाळेतून। तिने, तिने धुतले, धुतले। टेबलाकडे, टेबलाकडे। केळी, केळी। पेरू, पेरू। केक, केक। खेळायला, खेळायला। आता एकार याची काही चित्रे पाहूया। अभी हम कुछ पिक्चर्स देखेंगे जो शब्द ए से या एकार से शुरू होते हैं। वेल, वला ए ची मात्रा लावली आहे, शब्द तयार झाला वेल। हे बाजूला कोणतं चित्र आहे? वेल। आता पुढचं चित्र आपण पाहूया। शेळी, गोट। शला ए ची मात्रा लावली शे, शेळी। त्यापासून शब्द कोणता तयार झाला? शेळी। आता हे काय आहे? स्वीट पोटॅटो, म्हणजे मराठीत त्याला रताळे असं म्हणायचं। आता इथं ळ ला ए ची मात्रा लावलेली आहे, शब्द तयार झाला आहे रताळे। आता हे पहा बरं, हे तुमच्या पण घरी आहे ना। आपण दूध गरम करायला किंवा काही वस्तू ठेवायला वापरतो, ह्याला काय म्हणायचं मराठीमध्ये? पातेले। इथे त ला ए ची मात्रा लावली आहे, ल ला सुद्धा ए ची मात्रा लावलेली आहे, शब्द तयार झाला पातेले। आता हे काय आहे? टेकडी, हिल। ट ला ए ची मात्रा लावली टे, शब्द तयार झाला टेकडी। आता नवीन प्रश्न आपण पाहूया। काय आहे बरं हा? खालील शब्द वाचा व शब्दाभोवती गोल करा। अभी कुछ शब्द आप पढ़ेंगे, उसमें जो करेक्ट शब्द है उसे सर्कल करना है। शब्द वाचूया आपण। टेबल, टेबल, ठेबल। आता यातला करेक्ट शब्द कोणता आहे? टेबल। दुसरा शब्द त्याला आपण काय केलं आहे? सर्कल केलं आहे। नंबर दोन पहा। पेटी, पेटी, फेटी। आता करेक्ट शब्द आहे पहिला पेटी, पला ए ची मात्रा आणि टला दुसऱ्या ई ची मात्रा, पेटी। आता पुढचा शब्द पहा बरं। फेळे, वेळे, केळे। तर केळे हा शब्द करेक्ट आहे म्हणून केळेला सर्कल केलेलं आहे। आता नंबर चार काय आहे? केकडा, खेकडा, खेकदा। तर करेक्ट शब्द कोणता आहे? खेकडा। या दुसरा शब्द जो आहे त्याला आपण सर्कल केलेलं आहे। आता पुढील प्रश्न काय आहे? रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, फिल इन द ब्लँक्स। खाली जगह पे करेक्ट वर्ड लिखना है। नंबर एक काय आहे? जेन शाळेतून आली। इथे फिल इन द ब्लँक्समध्ये कोणता शब्द लिहिलेला आहे? जेन, जेन शाळेतून आली। नंबर दोन काय आहे? मग ती
तर इथे डॅश दिलेला आहे आणि गेली कुठे गेली टेबलाकडे मग ती टेबलाकडे गेली। नंबर तीन जेने डॅश घेतला काय घेतला केक जेने केक घेतला। आता बघा बरं पुढचा प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा आंसर इन वन वर्ड एक शब्द में आपको उत्तर लिखना है। प्रश्न एक शाळेतून कोण आली शाळेतून कोण आली कोण आया है स्कूल से उत्तर जेन कौन है जेन। नेक्स्ट प्रश्न दोन काय आहे जेन ने काय घेतला जेन ने काय घेतला काय घेतला उत्तर आहे केक जेन ने क्या लिया है केक। नंबर तीन जेन कुठे गेली जेन कुठे गेली उत्तर आहे खेळायला जेन किधर गई खेलने के लिए गई है उत्तर काय लिहायचं खेळायला। आता पुढील प्रश्न पहा योग्य अक्षरांना ए चे स्वर चिन्ह जोडा व तयार होणारा शब्द पुन्हा लिहा। अभी हमें क्या करना है जो शब्द दिया है आपको उसमें एक ही मात्रा लगानी है और वो शब्द आपको फिर से लिखना है। अब देखो कौन से शब्द है ये नंबर एक फूल आता ल ला ए ची मात्रा जोडली शब्द तयार झाला फुले। सेकंड नंबर काय आहे भळ इथे भ ला ए ची मात्रा लावलेली आहे शब्द तयार झाला भेळ। नंबर तीन क क त्यातील पहिला क जो आहे त्याला ए ची मात्रा लावली शब्द तयार झाला केक। नंबर चार र म श पैकी म ला आपण ए ची मात्रा जोडली काय झाला शब्द तयार रमेश। ज न ज ला आपण ए ची मात्रा लावली शब्द तयार झाला जेन। खाली काय दिले प न इथे प ला ए ची मात्रा जोडली आहे आणि शब्द तयार झाला पेन। आता पहा बरं पुढील प्रश्न काय आहे आता आपल्याला ए ए या अक्षरापासून काही नवीन शब्द तयार झालेले आहेत आणि ए ची मात्रा लावून काही शब्द तयार झालेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत। ए की मात्रा से कुछ नए वर्ड्स हम लोग अभी देखेंगे। पहा बरं कोणते शब्द आहेत ते वेणी केशर जेवण नेहमी रेशीम। वेणी केशर जेवण नेहमी रेशीम। केस चेहरा देऊळ बेडू लेखणी। केस चेहरा देऊळ बेडूक लेखणी। अजून काही शब्द आपण पाहणार आहोत पहा बरं तेल देश पेला मेण रेग। तेल देश पेला मेण रेग। देव पेढे
फेटा, मेळा, वेळ, देव, पेढे, फेटा, मेळा, वेळ। आता पुढे पहा बरं, आपल्यासाठी काही आता गृहपाठ दिलेला आहे। अभी आपके लिए छोटा सा गृहपाठ दिया है, वो आपको पूरा करना है। पहा बरं काय आहे, खालील चित्रे पाहून योग्य शब्द लिहा। आता काही तुम्हाला पिक्चर्स दिलेली आहेत आणि त्याच्यासाठी दोन दोन ऑप्शन्स दिलेली आहेत। योग्य शब्द ओळखायचा आहे आणि तुम्हाला तिथे लिहायचा आहे। अभी आपको कुछ पिक्चर्स दिखेंगे और हर एक पिक्चर के बाजू में आपको दो दो ऑप्शंस लिखे हैं, वो भी देखेंगे। उसमें करेक्ट वर्ड जो है वो आपको लिखना है। आता पहिलं पहा बरं चित्र, हे काय आहे, पेन। आणि ऑप्शन्स पहा, पेन आणि पेन्सिल। जो करेक्ट शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा आहे। आता अजून चित्र पाहूया बरं। हे इथं जे चित्र आहे ते नीट पहा, हा एक छान तुमच्या आवडीचा पदार्थ आहे आणि बाजूला दोन ऑप्शन्स दिलेले आहेत। पहिला आहे मेळ आणि दुसरा आहे भेळ। काय बरं असेल उत्तर याचं? बरोबर, भेळ। आणि ते तुम्हाला उत्तर तिथे लिहायचं आहे। आता पुढचं पिक्चर पाहूया बरं, हे काय आहे बरं, नीट चित्र पहा आणि बाजूचे ऑप्शन्स पण पहा। पहिलं ऑप्शन आहे पेटी आणि दुसरं आहे फेटी। ही एक काय आहे, छोटीशी पेटी आहे ना। मग योग्य शब्द इथे तुम्हाला लिहायचा आहे। आता अजून एक पिक्चर तुम्हाला पाहायचं आहे। हे तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही आवडतं ना, हे काय आहे बरं। आणि ऑप्शन्स पण पहा, फुटाणे आणि वाटाणे। यापैकी योग्य शब्द जो आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे। काय आहे तो? बरोबर, वाटाणे। आता तुम्हाला अजून एक गृहपाठ दिलेला आहे, तो म्हणजे एकार, म्हणजे एची मात्रा असलेले 10 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत। एकार असलेले 10 शब्द लिहा। आपकी जो मराठी की नोटबुक है उसमें एक ही मात्रा से तैयार होने वाले 10 शब्द आपको लिखना है। एकार असलेले 10 शब्द लिहा। आणि जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा तुम्ही हे शब्द मला चेक करायला देणार आहात। आणि आपला नेहमीचा गृहपाठ काय आहे, तर आत्ता जो आपण पाठ शिकलेला आहे त्या पाठाखाली जे प्रश्न उत्तर म्हणजे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत तेही तुम्हाला मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहेत। तर आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद। साईराम।